नमस्कार. प्रयास आरोग्य गटातर्फे आयोजित या वेबिनार म्हणजेच ऑनलाईन सेमिनार मध्ये HIV या विषयात रस असणारे आणि काम करणाऱ्या सर्व सहभागींचे स्वागत. याआधी पहिल्या वेबिनार मध्ये HIV आटोक्यात आणताना नव्या वाटा आणि नव्या दिशा या विषयावर डॉक्टर विनय कुलकर्णी यांची मांडणी झाली. आज आपल्यासोबत ऍडव्होकेट रमा सरोदे आपल्याशी HIVच्या कायद्याबाबत संवाद साधणार आहेत. हा कायदा नुकताच सप्टेंबर 2018 मध्ये पारित करण्यात आला. त्या अनुषंगाने HIV सह जगणाऱ्या व्यक्तींचे हक्क, त्यांचे अधिकार, त्या मागची कायदेशीर चौकट सोप्या भाषेत आपल्यापर्यंत सांगता यावी, समजून घेता यावी म्हणून या दुसऱ्या वेबिनारचे आयोजन केलेले आहे. वेबिनारच्या सुरुवातीला ऍडव्होकेट रमा सरोदे आपल्याशी या कायद्याविषयी काही मांडणी करतील. त्यानंतर प्रश्न उत्तरांसाठी वेळ असेल. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते आम्हाला टाईप करून पाठवू शकता. ऍडव्होकेट रमा सरोदे यांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिली जातील. ऍडव्होकेट रमा सरोदे या गेली 18 वर्षापेक्षा जास्त काळ मानवी हक्क आणि कायदा या संदर्भातून सामाजिक कामात व्यग्र आहेत. त्या विशेषतः लहान मुलं आणि महिलांच्या मानवी हक्कासंदर्भात काम करतात. HIVशी संबंधित काम करणाऱ्या बऱ्याचशा संस्थांना त्यांनी कायदेशीर बाबींमध्ये मदत केलेली आहे. ऍडव्होकेट रमा सरोदे कायद्याविषयी HIV या कायद्याविषयी आपल्या समोर मांडणी करते. नमस्कार. HIV आणि एड्स संदर्भातला कायदा 2017 मध्ये राज्यसभा आणि लोकसभामध्ये मांडण्यात आला. पण त्याच्या आधीपासून एक चळवळ चालू आहे की हा कायदा येण्यासाठीचे जे काही प्रयत्न आहेत त्या विषयावरती काम करणारी लोक, वकील, संस्था या सगळ्यांच्या सहभागीतून हा कायदा आलेला आहे आणि ते जास्ती महत्वाचं आहे. ह्या कायद्याच्या तरतुदी काय आहेत, काही व्याख्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि मग ह्या कायद्याच्या तरतुदी काय आहेत हे ह्याच्याबद्दल मी बोलेन. मुळात हा कायदा आणण्यामागचा जो हेतू आहे तो HIV हा अधिक लोकांना होऊ नये, प्रिव्हेन्शन कसं करता येईल किंवा ऑलरेडी ज्यांना झालेला आहे ते कंट्रोल कसं करता येईल ह्याच्यासाठी हा कायदा केलेला आहे. HIV झालेल्या लोकांचे किंवा एड्स झालेल्या लोकांच्या मानवी हक्कांबद्दल काय तरतुदी असल्या पाहिजेत, म्हणजे मानवी हक्कांचं उल्लंघन होणार नाही ह्यासाठी हा कायदा आहे. ट्रीटमेंट किंवा काही काळजी घ्यायची असेल अशा लोकांची किंवा सपोर्ट त्यांना द्यायचा असेल तर ते कसं मिळू शकेल त्यांना कुठल्याही हक्कांचं उल्लंघन न होता ह्यासाठी हा कायदा केलेला आहे. आणि हेल्थकेअर प्रोव्हायडर्स जे आहेत किंवा अजून काही लोक जे आहेत जे ह्या विषयावरती काम करतात तर त्यांच्याही हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे ह्यासाठी हा कायदा आहे. हे मूळ हेतू आहे ह्या कायद्यामागचे. काही व्याख्या जर आपण पाहिल्या तर एड्स म्हणजे काय, तर ते अक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम आहे. त्याचे सिम्पटम्स काय असतात आणि HIV झाल्यावर सिम्पटम काय आहेत, कंडिशन काय असतात त्याच्यावरनं ते ठरवलं जातं की एड्स आहे की नाही. आपल्या शरीरातली काही जी इम्युन सिस्टम असते त्याला कुठेतरी धोका असतो HIV पॉझिटिव्ह व्यक्तीचा, त्याला एड्स म्हणतात अशी व्याख्या ह्या कायद्यात केलेली आहे. संमती कुठल्याही प्रकारची द्यायची असेल तर ते देऊ शकतात की नाही, त्यांची क्षमता आहे की नाही संमती देण्यासाठी हे कसं ओळखायचं, तर त्याची जी व्याख्या आहे ती कॅपॅसिटी टू कन्सेंट मध्ये त्यांनी दिलेली आहे. एखाद्या व्यक्तीला परिणाम काय होणार आहे, एखादी ऍक्शन घेतली तर किंवा एखादी कृती केली तर हे जर समजत असेल, त्याचे परिणाम काय होणार आहेत हे समजत असेल तर त्या व्यक्तीची संमती देण्यासाठीची क्षमता आहे असं ह्या कायद्यात गृहीत धरलेलं आहे. यामध्ये मूल जे HIV पॉझिटिव्ह असेल ते कोण आहे, तर 18 वर्षापेक्षा कमी वयातली व्यक्ती जे HIV पॉझिटिव्ह आहेत
तर त्यांना चाइल्ड अफेक्टेड बाय एच आय व्ही, ज्या लहान मुलांना एच आय व्ही झालेला आहे असं अशी व्याख्या केली, तर ते पालकांबरोबर राहत असतील किंवा नसतील, ते अजून कोणाबरोबर राहत असतील, ते कदाचित कुठल्या तरी सरकारी संस्थेच्या कस्टडीमध्ये असतील किंवा कुठल्या रेसिडेन्शियल शाळेत असतील, त्यामुळे पालकांबरोबरच ते राहिले पाहिजेत असं काही गरजेचं नाहीये अशा मुलांची व्याख्या करत असताना. भेदभाव म्हणजे काय, डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण म्हणतो, हा ह्या कायद्यातला एक मूळ गाभा आहे की एच आय व्ही झालेला आहे, एड्स झालेला आहे, म्हणून कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही झाला पाहिजे याची तरतूद जी आहे ही या कायद्यामध्ये आहे. आणि भेदभाव होतोय म्हणून मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय अशी परिस्थिती नसली पाहिजे, म्हणून डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय किंवा भेदभाव म्हणजे काय याची व्याख्या या कायद्यामध्ये केलेली आहे. जर मुद्दाम एखादी कृती होत असेल, एखादा किंवा होत नसेल, जे झालं पाहिजे ते होत नसेल, ते डिरेक्टली असेल किंवा इनडिरेक्टली असेल, ते लगेच होत असेल किंवा काही काळांनी होत असेल, की ज्याच्यामुळे एच आय व्ही झालेला आहे म्हणून कोणाला तरी डिसएडव्हान्टेज होतोय किंवा त्यांना पुरेशी संधी जी मिळाली पाहिजे ती मिळत नसेल, तर त्याला आपण डिस्क्रिमिनेशन म्हणतो. किंवा एखादी संधी मिळाली पाहिजे पण ती एच आय व्ही मिळत नाहीये, तर मग ते भेदभाव आहे. मग कदाचित एच आय व्ही झालाय म्हणून आम्ही तुम्हाला कामावरती घेणार नाही, एच आय व्ही झालाय म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवणं, किंवा एच आय व्ही झालंय म्हणून कुठून तरी त्यांना बाहेर काढणं आणि त्या घरी न राहू देणं, हे सगळे जे आहेत की एच आय व्ही चा ग्राउंड घेऊन जेव्हा भेदभाव होतो त्याला डिस्क्रिमिनेशन म्हणतात. आता हे जे व्यक्ती एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या बरोबर होऊ शकतं, किंवा जे एच आय व्ही पॉझिटिव्ह नाही आहेत पण एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती बरोबर राहत आहेत किंवा त्यांचा संबंध येतोय, संपर्क येतोय, तर त्यांच्याही बरोबर हे होऊ शकतं आणि अशा सगळ्यांना ह्या कायद्यामध्ये संरक्षण दिलेलं आहे. हेल्थकेअर प्रोव्हायडर म्हणजे जे थेटपणे आरोग्याची सेवा देत आहेत किंवा काही वेळेला ते इनडायरेक्टली आरोग्याची सेवा देत असतात पण त्या संबंधित काम करत असतात, आरोग्याच्या सेवाच्या संबंधित काम करत असतात, त्यांना आपण प्रोव्हायडर म्हणतो. त्यांच्याही हक्कांबद्दल काळजी ह्या कायद्यामध्ये घेतलेली आहे. एच आय व्ही अफेक्टेड पर्सन आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह पर्सन हे दोन ह्या दोन वेगळ्या व्याख्या आहेत. आता एच आय व्ही अफेक्टेड पर्सन ह्यामध्ये कोणाचा समावेश आहे, तर जे एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत ते, किंवा जे एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती बरोबर राहत आहेत किंवा त्यांचे पार्टनर एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत, किंवा मग अशी व्यक्ती ज्यांचे पार्टनर एच आय व्ही पॉझिटिव्ह होऊन एड्स झालाय आणि एड्स मुळे आता हयात नाहीये, लॉस्ट पार्टनर असं म्हटलं आहे, तर हे अफेक्टेड आहे, यांच्यावरती परिणाम एच आय व्ही अफेक्टेड पर्सन. आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह पर्सन म्हणजे ज्यांची एच आय व्ही टेस्ट कन्फर्म झालेली आहे आणि जे एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत एच आय व्ही पॉझिटिव्ह पर्सन. तर हा फरक जो आहे तो करता आला पाहिजे. हे या कायद्याचं ह्या कायद्याची चांगली गोष्ट ही आहे की फक्त एच आय व्ही पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्तींना संरक्षण न देता त्यांच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तींना किंवा त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या व्यक्तींना पण एक प्रकारचं संरक्षण दिलेलं आहे. कारण का एच आय व्ही मुळे किती स्टिग्मा असतो किंवा किती भेदभाव होतात हे आपल्याला माहिती आहे, आतापर्यंतचे अनेक वर्षाचे अनुभव आहेत आपले, आणि म्हणून ह्या दोन वेगळ्या व्याख्या करणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. एच आय व्ही रिलेटेड इन्फॉर्मेशन म्हणजे एच आय व्हीच्या संदर्भातली माहिती जी आहे ती त्याच्यामध्ये काय काय येतं, तर जर एच आय व्ही ची तपासणी झाली असेल तर त्या तपासणीबद्दलची माहिती त्या व्यक्तीला दिली पाहिजे, तपासणी झाल्यानंतरचे रिझल्ट काय आहेत हे कळलं पाहिजे, त्यांना कोणत्या प्रकारचं केअर किंवा सपोर्ट किंवा ट्रीटमेंट मिळू शकतं ह्याच्याबद्दलची माहिती त्यांना मिळाली पाहिजे.
किंवा त्यांच्याकडनं जर काही माहिती मिळालेली असेल, रिसर्चसाठी असेल किंवा ट्रीटमेंटसाठी असेल, तर ती पण एच आय व्ही संदर्भातली माहिती आहे असं इथे गृहीत धरलेलं आहे. किंवा जे एखाद्या व्यक्तीची ओळख असते, आयडेंटिटी असते, की ही इन्फॉर्मेशन किंवा ही माहिती मिळाल्यामुळे आपण या व्यक्तीची ओळख करू शकतो, आयडेंटिटी करू शकतो, तर त्याला पण एच आय व्ही रिलेटेड इन्फॉर्मेशन म्हटलेलं आहे. आता हे डेफिनेशन किंवा ही व्याख्या का महत्वाची आहे, कारण का एच आय व्ही संदर्भातल्या इन्फॉर्मेशन बद्दलची गोपनीयता पाळली पाहिजे. कुठली माहिती आपण डिस्क्लोज करू शकतो, कुठली माहिती आपण इतरांना सांगू शकतो आणि कुठली माहिती गोपनीय ठेवली पाहिजे, हे जर आपल्याला समजण्यासाठी एच आय व्हीच्या संदर्भातली माहिती कोणती, ही व्याख्या आपल्याला त्यासाठी महत्वाची ठरते, ते समजून घेणं महत्वाचं ठरतं. आता ह्यामध्ये पर्सन हा जिथे जिथे कायद्यामध्ये शब्द आलेला आहे तर त्याचा अर्थ एखादी व्यक्ती एवढ्यापुरतं ते मर्यादित नाहीये, तर एखादी व्यक्ती असू शकते किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली असू शकते किंवा एखादी कंपनी असू शकते, एखादी फर्म असू शकते, एखादा समूह असू शकतो लोकांचा, असोसिएशन्स ज्याला आपण म्हणतो. ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत, एस्पेशली जिथे कंपनी आहे, फर्म आहे, जिथे रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे, तर त्या भारतात इनकॉर्पोरेट केलेले असेल किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते भारतात झालेलं असेल किंवा नसेल, ते भारतात काम करत असतील किंवा नसतील, त्या ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी कायद्याखाली रजिस्टर्ड असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी कायद्याखाली रजिस्टर्ड असतील, पण त्यांना व्यक्ती म्हणून एक स्वतंत्र लीगल एंटिटी म्हणून किंवा एक आयडेंटिटी म्हणून ही व्याख्या महत्वाची आहे. मग ह्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा कुठली तरी लोकल अथॉरिटी असेल, एखादी गव्हर्नमेंटची कंपनी असेल, तर ह्या हे सगळी लोक व्यक्ती म्हणून त्यांना एक लीगल आयडेंटिटी ह्या कायद्याखाली मिळते. आता ह्यामधला अजून एक जी व्याख्या महत्वाची आहे आणि त्याचे उल्लेख नंतर येत जातात म्हणून ही व्याख्या महत्वाची आहे, की रिस्क म्हणजे काय, सिग्निफिकंट रिस्क म्हणजे काय, कशाला आपण म्हणतो की तो पुरेसा धोका आहे. तर ह्यामध्ये काय सर्कमस्टन्सेस आहेत की ज्याच्यामुळे एच आय व्ही दुसऱ्यांना होऊ शकतं, इन्फेक्शन दुसऱ्यांपर्यंत जाऊ शकतं, तर त्याला सिग्निफिकंट रिस्क असं म्हणतात. आणि ही व्याख्या जी आहे ती मेनली हेल्थ केअर प्रोव्हायडर्ससाठी महत्वाची आहे, की एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींना ट्रीट करत असताना त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. आता ह्या कायद्यामध्ये एच आय व्ही पॉझिटिव्ह लोक किंवा त्यांच्या बरोबर राहणारी लोक किंवा हेल्थ केअर प्रोव्हायडर्सच्या हक्कांबद्दलचा जसं एक अनेक कलम आहे, तर तसं जबाबदारीनी वागणं, की जेणेकरून एच आय व्ही जास्ती लोकांना होणार नाही, ज्याला या कायद्याच्या नावामध्येच प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल हे दोन्ही शब्द वापरलेले असल्यामुळे अजून जास्ती लोकांपर्यंत अजून जास्ती लोकांना एच आय व्हीचं इन्फेक्शन नाही झालं पाहिजे ह्यासाठी काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून मग सिग्निफिकंट रिस्क म्हणजे काय आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे ते इन्फेक्शनचं सोर्स कुठे आहे आणि अनइन्फेक्टेड किंवा ज्यांना इन्फेक्शन झालं नाही अशा व्यक्तीला पण ते इन्फेक्शन होऊ शकतं का, अशी असा धोका निर्माण झालेला आहे का एखाद्या सर्कमस्टन्समुळे, हे पाहिलं जातं आणि त्याला आपण सिग्निफिकंट रिस्क म्हणतो. आता ह्यामध्ये कोणी जर टॉयलेट वापरत असेल किंवा त्यांचं स्पुटम घेत असतील काही रिसर्चसाठी किंवा काही तपासणी करण्यासाठी, कोणाला एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणून घाम येत असेल किंवा त्यांनी थुंकी घेतली जात असेल काही टेस्ट करण्यासाठी किंवा अजून कुठल्या कारणासाठी, तर ह्याला किंवा ते दिसतंय आपल्या डोळ्यांना, तर त्याला सिग्निफिकंट रिस्क म्हणत नाहीत, हे याच्यामध्ये खूप क्लिअरली म्हटलेलं आहे. किंवा ब्लड टू ब्लड, डिरेक्ट ब्लड टू ब्लड काही असेल किंवा ब्लड टू म्युकस मेम्ब्रेन कॉन्टॅक्ट असेल, तर ते कदाचित सिग्निफिकंट रिस्क होऊ शकतं.
ऑक्युपेशनल सेंटर्स मध्ये जिथे काही युनिव्हर्सल प्रिकॉशन्स वापरली पाहिजेत, उदाहरणार्थ डॉक्टर्सनी ग्लोव्स घातले पाहिजेत, नर्सेसनी ग्लोव्स घातले पाहिजेत तपासणी करताना, असे काही युनिव्हर्सल प्रिकॉशन्सची गाईडलाईन्स ज्या आहेत, किंवा काही प्रोहिबिटिव्ह टेक्निक्स ज्या आहेत, की सेफ सेक्स मेथड्स असतील, कॉन्डम्स वापरणं असतील, काही प्रिव्हेंटिव्ह प्रॅक्टिसेस असतात जे युजली सांगितले जातात की हे सुरक्षित आहेत, हे सेफ आहेत, तर ते ऑक्युपेशनल सेंटर्सनी ह्याची माहिती दिली पाहिजे. म्हणजे मग सिग्निफिकंट रिस्क ज्याला आपण म्हणतो, तो धोका जो आहे तो आपण कमी करू शकतो, तो नाहीसा असा करू शकतो, हे ह्या व्याख्यामध्ये म्हटलेलं आहे. आता डिस्क्रिमिनेशन बद्दल बोलत असताना किंवा भेदभाव म्हणजे काय ह्याच्याबद्दल व्याख्या जी आहे, की भेदभाव आपण कशाला म्हणतो, तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. की कामाच्या ठिकाणी जर भेदभाव झाली असेल तर, किंवा हेल्थ केअर आरोग्य ट्रीटमेंट मिळण्यासाठी भेदभाव झाले असेल तर ते डिस्क्रिमिनेटरी आहे. जर एखाद्या एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला म्हटलं की तुम्हाला आम्ही या शिक्षण संस्थेत घेणार नाही, तर तो भेदभाव आहे. किंवा जे पब्लिक प्लेसेस आहेत, जे सार्वजनिक ठिकाण आहेत किंवा पब्लिक फॅसिलिटी आहेत, समजा एस टी महामंडळ सारखं असेल किंवा ट्रेन्स असतील, तर जे पब्लिक फॅसिलिटी आहे तिथे जर त्यांना येण्यापासून वंचित ठेवलं, नाकारला, तो हक्क, तर ते भेदभाव आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी जायचं नाही, इथे फिरायचं नाही, संचारावरती जर बंदी आणली, राईट टू मुव्हमेंट ज्याला म्हणतात, तर तो भेदभाव आहे. एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही प्रॉपर्टी भाड्याने घेऊ शकत नाही किंवा विकत घेऊ शकत नाही, अशी काही बंधनं आणली तर ते भेदभाव आहे. पब्लिक किंवा प्रायव्हेट ऑफिसमध्ये जर एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींना येऊ दिलं नाही तर तो भेदभाव आहे. इन्शुरन्स नाकारलं तर, हा मला वाटतं खूप महत्वाचा हक्क आहे, कारण का अनेक वर्षांपासून एच आय व्ही पॉझिटिव्ह असाल तर इन्शुरन्स मिळणार नाही, आणि मग हेल्थ इन्शुरन्स नाही मिळालं तर अनेक अडचणी ज्या येतात, तर इन्शुरन्स मिळण्यापासून जर कोणाला थांबवलं की एच आय व्ही आहे म्हणून आम्ही इन्शुरन्स देणार नाही, तर तो भेदभाव आहे असं ह्या कायद्यात म्हटलंय. आणि तो माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, कारण का मला माहितीये की इन्शुरन्स मिळवताना किती लोकांना त्रास झालेले आहेत, जे एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत त्यांना. कारण का आपण एच आय व्ही म्हणजे मृत्यू असं एक कुठेतरी भीती मनात असल्यामुळे हे अशा काही पॉलिसीज आलेल्या होत्या. आणि आता कायद्याचा भाग म्हणून जेव्हा राईट टू इन्शुरन्स, की इन्शुरन्स मिळण्याचा हक्क एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांना आहे, हे जेव्हा कायद्यात म्हटलेलं आहे, तर तो मला वाटतं खूप महत्वाचा हक्क आहे. किंवा कंपल्सरी केलं कोणाला की नाही तुम्ही एच आय व्ही टेस्टिंग केलंच पाहिजे, असं जर कुठे कंपल्सरी केलं तर ते पण एक प्रकारचा तोही एक भेदभाव आहे असं ह्या कायद्यात म्हटलंय. अनेक वेळा मला आठवतंय की कामाच्या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन जे व्हायचं, तर तिथे सरास एच आय व्हीचं टेस्टिंग करायचे, आणि मग एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल तर नोकरीवर घ्यायचे नाहीत, अर्थात एच आय व्हीचं कारण न देता नोकरीवर घ्यायचे नाहीत. तर आता कुठेतरी हे थांबेल, कारण का कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही जबरदस्तीने कोणाचं एच आय व्ही टेस्टिंग करू शकत नाही. दुसरं जे डिस्क्रिमिनेशन म्हणून इथे उल्लेख झालेला आहे तो आहे की एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून जर कोणी जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपलं, आणि आपण ज्या पद्धतीने कम्युनिकेशन करतो, तर त्यामध्ये जर हेट स्पीचेस झाले की तर ते डेफिनेटली डिस्क्रिमिनेटरी आहे, किंवा ते डेफिनेटली भेदभाव करणार आहे. आणि ह्या कलमाबद्दल जे आहे, जिथे हेट स्पीचेस वापरले जातात, जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं असलं पाहिजे, कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, की मुद्दाम एक विष पसरवल्यासारखं एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांबद्दल जर कोणी बोलत असेल तर त्यांच्यावरती फौजदारी कलम लागू शकतात आणि त्यांना शिक्षा होऊ शकते, हे पुढे ह्या कायद्यात दिलेलं आहे. पण अशा पद्धतीचं बोलणं की ज्याच्यामुळे हेट स्पीच कडे ते जाणार असेल तर ते डिस्क्रिमिनेटरी आहे, किंवा ते भेदभाव करणार आहे असं या व्याख्यामध्ये म्हटलेलं आहे. इन्फॉर्म्ड कन्सेंट हे खूप महत्वाचं आहे. एक आहे की कुठल्याही प्रकारचं एच आय व्ही टेस्टिंग करण्यासाठी ज्यांची टेस्ट केली जाते त्यांची संमती असणं गरजेचं आहे. आता ह्या कायद्यामध्ये त्याचा एक
पाऊल पुढे जाऊन आपण फक्त संमती असणं गरजेचं इतकंच नाही, तर त्यांना व्यवस्थित माहिती मिळाली पाहिजे आणि मग ते संमती देतील, ज्याला आपण इन्फॉर्म्ड कन्सेंट म्हणतो. तर त्यामुळे कशाबद्दलची माहिती दिली पाहिजे, कुठली टेस्ट करायच्या आधी, एक टेस्टच्या पूर्वी काउन्सिलिंग झालं पाहिजे आणि मग टेस्ट झाल्यानंतर एक समुपदेशन झालं पाहिजे, पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग ज्याला म्हणतात, आणि मगच प्री टेस्ट काउन्सिलिंग जेव्हा होतं म्हणजे टेस्ट करायच्या आधीच जे समुपदेशन असतं त्याच्यानंतर बरेचदा ठरवलं जातं की मला ही टेस्ट करायची आहे की नाही. आता कुठली परिस्थिती आहे की जिथे अशा संमतीची गरज नाहीये, म्हणजे अपवाद, ह्या संमतीला अपवाद कोणत्या परिस्थितीत असू शकतो, तर कोर्टानेच ऑर्डर केली असेल की नाही ह्या व्यक्तीची एच आय व्ही टेस्टिंग झालीच पाहिजे, असं जेव्हा कोर्टाचा आदेश असतो त्यावेळेला मग त्यांची संमती नाही घेतली तरी चालेल. पण बेस्ट प्रॅक्टिस म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की एच आय व्ही बद्दलची अजून एक मनात भीती आहे लोकांच्या, म्हणून कधीही प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग त्या टेस्ट बरोबर होणं हे गरजेचं आहे. आता ह्यामध्ये जर एखादा मेडिकल रिसर्च किंवा थेरपीसाठी जर असेल एच आय व्ही टेस्टिंग, तर मग तिथे इन्फॉर्म कन्सेंट घ्यायची गरज नाही, कारण का रिसर्च मध्ये जर एखाद्या व्यक्तीने सहभाग घेतला तर तिथे ऑलरेडी ते सगळं सांगितलं जातं आणि त्यांची संमती आधीच घेतलेली असते. जर कुठला स्टडी करायचा असेल, एपिडोमियोलॉजिकल किंवा सर्वेलन्सचा काही अभ्यास करायचा असेल, तर मग परत एक वेगळी संमती पत्र करण्याची गरज नाही, कारण का कुठलाही अभ्यास करत असताना जे पार्टिसिपेंट्स असतात त्यांची कन्सेंट आधीच घेतली असेल. किंवा कोणी जर ब्लड बँक मध्ये जर रक्तदान करत असेल तर मग तिथे परवानगी घ्यायची गरज नाहीये, कारण का ब्लड बँकच्या गाईडलाईन्स मध्ये आहे की एच आय व्ही टेस्ट झालीच पाहिजे, आणि म्हणून मग ब्लड बँकच्या तिथे परत एक वेगळी संमती घ्यायला नको. एच आय व्ही स्टेटस बद्दल कधी सांगितलं तर चालतं, युजली आपण कोणाच्या एच आय व्ही स्टेटस बद्दल बोलत नाही किंवा बोललं नाही पाहिजे असा जनरल नियम आहे, पण आपण कधी बोलू शकतो, आपण कधी एच आय व्ही स्टेटस डिस्क्लोज करू शकतो हे जर पाहिलं, तर जर कोर्टानी ऑर्डर केली असेल की ह्याच्या एच आय व्ही स्टेटस बद्दल तुम्ही बोलू शकता, तर मग ते डिस्क्रिमिनेटरी होणार नाही किंवा ते भेदभाव ठरणार नाही, कारण का कोर्टाच्या ऑर्डर नुसार आपण करतो आहे. एच आय व्ही स्टेटस सहजासहजी असं आपण त्याच्याबद्दल बोलत नाही, कारण का त्याच्याबद्दलची एक गोपनीयता जी आहे ती पाळली पाहिजे. पण जिथे विश्वासाचं नातं आहे, ज्यांना एच आय व्ही बद्दल माहिती आहे तिथे एक विश्वासाचं नातं आहे, ज्याला कायद्याच्या भाषेत फिड्युशरी रिलेशन असं म्हणतात, की समुपदेशकांना एक विश्वासाचं नातं आहे आणि म्हणून तुमचं एच आय व्ही स्टेटस माहिती असतं. डॉक्टरांना एक विश्वासाचं नातं आहे म्हणून त्यांना माहिती असतं तुमचं एच आय व्ही स्टेटस, तर त्यामुळे तिथे ती गोपनीयता पाळलीच पाहिजे. इन्फॉर्म्ड कन्सेंट जी आहे, एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींबरोबर काम करत असताना जेव्हा केव्हा इन्फॉर्म्ड कन्सेंट लागते तर ती कायम लेखी स्वरूपात असली पाहिजे. म्हणजे बरेच रिसर्च मध्ये जिथे एच आय व्ही पॉझिटिव्ह लोक सहभागी होतात तर तिथे ती संमती जी असते ती लेखी स्वरूपात असते. आता काही सर्कमस्टन्सेस मध्ये किंवा काही वेळा जी डिस्क्लोजर जे आहे ते आपण करू शकतो, ते कधी करू शकतो, एक हेल्थ प्रोव्हायडर जर दुसऱ्या हेल्थ प्रोव्हायडरला ती पेशंट रेफर करत असेल तर, की डॉक्टर जर नर्सला काही करायला सांगत असतील तर डॉक्टर हेल्थ केअर प्रोव्हायडर आणि नर्स हेल्थ केअर प्रोव्हायडर तर दोघांनाही त्या पेशंटचा एच आय व्ही स्टेटस बद्दल माहिती असली पाहिजे, किंवा एखादे डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरकडे त्या पेशंटला रेफर करत असतील तर दोन्ही डॉक्टरना माहिती पाहिजे एच आय व्ही स्टेटस बद्दल, आणि मग एक हेल्थ प्रोव्हायडर दुसऱ्या हेल्थ प्रोव्हायडर त्या स्टेटस बद्दलचं डिस्क्लोजर करू शकतात. कोर्टाची तशी ऑर्डर असेल की तुम्ही यांच्या एच आय व्ही स्टेटसची माहिती देऊ शकता तर अशा वेळेला देऊ शकतात.
जर दोन व्यक्तींमध्ये एखादी केस असेल कोर्टात आणि ती पूर्ण केस जी आहे ती एच आय व्ही त्या व्यक्तीच्या एच आय व्ही स्टेटस वरनं झालेली आहे, तर मग दुसऱ्या पार्टीला ते एच आय व्ही स्टेटस कळणं हे महत्वाचं जर ठरत असेल तर अशा वेळेला तिथे डिस्क्लोजर होऊ शकतं, अशा वेळेला आपण स्टेटस बद्दल बोलू शकतो. पार्टनरला इन्फॉर्म करायचं असेल, ज्या व्यक्तीबरोबर आपण राहतोय किंवा लग्न करतोय तर त्या व्यक्तीला माहिती असलं पाहिजे एच आय व्ही स्टेटस, तर तिथे पार्टनर डिस्क्लोजर हे चालतं. जर कोणी काही डेटा गोळा करत असेल की किती लोक एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत समजा, किंवा किती लोक ही ट्रीटमेंट घेत आहेत, किती लोक ह्या फॅसिलिटीला ऍक्सेस करतात, असा कुठला स्टॅटिस्टिकल डेटा पाहिजे असेल, असं कुठलं इन्फॉर्मेशन पाहिजे असेल आणि त्याच्यासाठी एच आय व्ही पॉझिटिव्ह लोक किती आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी त्यांचा स्टेटस जर डिस्क्लोज करायचा असेल तर अशा वेळेला डिस्क्लोजर करायला काही हरकत नाहीये. किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट जर कुठलं सुपरविजन करत असेल किंवा काही मॉनिटर करत असेल किंवा काही इव्हॅल्युएशन करत असतील, काही स्कीम आणायची असेल म्हणून त्यांना जर काही माहिती पाहिजे असेल किती लोक एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत, तर अशा वेळेला ती इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करणं हे रास्त आहे आणि कुठल्याही प्रकारच्या हक्कांचं मग अशा वेळेला उल्लंघन होत नाही. अजून कुठल्या कुठल्या पद्धतीने एच आय व्ही स्टेटस हा डिस्क्लोज केला तर त्याचं उल्लंघन होत नाही, सगळ्यात महत्वाचं आहे की पार्टनरला सांगणं, मग ते फिजिशियन असतील किंवा समुपदेशक असतील, म्हणजे डॉक्टर असतील किंवा समुपदेशक असतील, त्यांनी एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तीचा स्टेटस त्या पार्टनरला डिस्क्लोज केला पाहिजे असं ह्या कायद्यामधनं अपेक्षा आहे. किंवा हेल्थकेअर प्रोव्हायडर हे कधी डिस्क्लोज करू शकतात, की जेव्हा त्यांना असं वाटतं की जर हे डिस्क्लोज केलं नाही, विशेषतः पार्टनरला डिस्क्लोज केलं नाही, तर ते पार्टनर सिग्निफिकंट रिस्क मध्ये आहेत. आपण सिग्निफिकंट रिस्क म्हणजे काय बघितलेलं आहे की त्या व्यक्तीला पण एच आय व्ही होऊ शकतं अशी जेव्हा शक्यता त्यांना जाणवते तर त्यावेळेला पार्टनर डिस्क्लोजर करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण का जसं मी म्हटलं की ह्या कायद्याचा उद्देश हा एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांच्या हक्कांचं उल्लंघन होऊ नये हे तर आहेच, पण अजून लोकांना एच आय व्ही होऊ नये जबाबदारीने वागणं की जेणेकरून एच आय व्ही ट्रान्समिशन हे थांबले पाहिजेत, अजून काही लोकांना इन्फेक्शन होऊ नये कंट्रोल करणं हा पण उद्देश असल्यामुळे हे पार्टनर डिस्क्लोजर महत्वाचं आहे. बरेचदा असं होतं की एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींनाच सांगितलं जातं, त्यांचं समुपदेशन केलं जातं की तुम्हीच तुमच्या पार्टनरला सांगा, समुपदेशकांनी किंवा डॉक्टरनी सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतःनी सांगितलेलं जास्ती चांगलं, तर अशा वेळेला हे डिस्क्लोजर गरजेचं आहे. जेव्हा अशा हेल्थकेअर प्रोव्हायडरला असं वाटतं की एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती आहे पण त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या पार्टनरला सांगणार नाहीयेत, त्यांना कारण का भीती वाटत असेल किंवा ते नातं तुटण्याची भीती असेल म्हणून ते सांगणार नाहीत, अशी जेव्हा दाट शक्यता वाटते अशा वेळेला हेल्थकेअर प्रोव्हायडरनी जर पार्टनरला सांगितलं तर त्याच्यामध्ये गैर काही नाही, त्याच्यामध्ये चूक काही नाहीये. तर त्यामुळे पार्टनर डिस्क्लोजर जे आहे ते शक्यतोवर फोनवरनं न होता त्यांना पर्सनली बोलून त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांचंही समुपदेशन होणं गरजेचं आहे, त्यांचंही काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. आता विशेषतः महिलांच्या बद्दल जर असं वाटत असेल की त्या महिलेच्या एच आय व्ही स्टेटस बद्दल जर कोणाला सांगितलं तर तिला कदाचित तिला मारहाण होण्याची शक्यता आहे किंवा मानसिकरित्या छळ होण्याची शक्यता आहे, आर्थिकरित्या छळ होण्याची शक्यता आहे, तर कुठल्या तरी प्रकारचा व्हायलन्स होण्याची शक्यता आहे जिथे महिलेच्या बाबतीत असं वाटतं, तर तिथे मात्र हेल्थकेअर प्रोव्हायडरनी त्याच्याबद्दलची माहिती नाही दिली तरी चालेल असं इथे एक अपवाद आहे किंवा एक महिलांना संरक्षण दिलेलं आहे. कारण का आपल्याला माहिती आहे या सगळ्या पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये महिलांची परिस्थिती ही अधिक नाजूक असते अशा वेळेला, आणि म्हणून त्यांना जिथे धोका निर्माण एच आय व्ही पॉझिटिव्ह स्टेटसमुळे त्यांना जर एखादा धोका निर्माण होणार असेल तर तिथे त्यांच्या स्टेटस बद्दल नाही बोललं तरी
चालणार आहे. आता हेल्थ केअर प्रोव्हायडरनी पार्टनर डिस्क्लोजर केलं पाहिजे असं या कायद्यात म्हटलंय, पण आता त्यांना जर माहितीच नसेल की पार्टनर कोण आहे, तर ते पार्टनरला शोधण्याची जबाबदारी त्यांची आहे का? तर ती जबाबदारी त्यांची नाहीये, कारण का ते नाही शोधू शकणार असं जर जोपर्यंत त्यांना कळणार नाही की कोण पार्टनर आहे. त्यामुळे खरं तर ती जबाबदारी जे एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती आहे त्यांचीच आहे की पार्टनरला डिस्क्लोज केलं पाहिजे. पण अशा वेळेला एचआयव्ही पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्तींना कदाचित डॉक्टरची किंवा समुपदेशकांची ते डिस्क्लोज करण्यासाठी मदत लागू शकते, आणि म्हणून ही तरतूद मला महत्वाची वाटतेय. पण एखाद्या हेल्थकेअर प्रोव्हायडरनी एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीच्या पार्टनरला का डिस्क्लोज केलं नाही, त्यांना असं कसं माहिती नव्हतं कोण आहे पार्टनर, म्हणून त्यांच्यावरती एखादी कुठली केस होऊ शकते का कुठल्या कोर्टात? तर इथे त्यांना संरक्षण दिलेलं आहे, आणि त्यांनी पार्टनरला जाऊन शोधणं मग त्यांना सांगणं इतकं करणं ते अपेक्षित नाहीये. पण हेल्थकेअर प्रोव्हायडरनी डेफिनेटली युनिव्हर्सल प्रिकॉशन्स जे काही आहेत त्याचे जे काही गाईडलाईन्स आहेत ते मात्र त्यांनी पाळले पाहिजेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता प्रत्येक ठिकाणी जी संस्था आहे, कुठल्याही प्रकारची संस्था असेल, तर तिथे एक कंप्लेंट्स ऑफिसर असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या संस्थेमध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये जर एच आय व्हीमुळे जर कोणाचा भेदभाव होत असेल, नोकरीवरनं काढण्यात येत असेल किंवा ट्रीटमेंट मिळत नसेल, तर ह्या कंप्लेंट्स ऑफिसरकडे आपण दाद मागायला जाऊ शकतो. जिथे आरोग्याच्या प्रश्नांवरती काम करणाऱ्या संस्था आहेत तर तिथे 20 लोक असतील तर असं एक कंप्लेंट्स ऑफिसर असणं गरजेचं आहे, 20 किंवा 20 पेक्षा अधिक. इतर सगळ्या ठिकाणी जिथे आरोग्याच्या प्रश्नांवरती काम करत नाहीये पण संस्था आहे, कंपनी आहे, फर्म आहे, जे काय असेल ते, तर तिथे 100 किंवा 100 पेक्षा अधिक लोक जिथे काम करतायत तिथे अशा कंप्लेंट्स ऑफिसरनी असणं गरजेचं आहे. आता जर 100 पेक्षा कमी लोक असणारी संस्था असेल आणि ते जर हेल्थकेअर सर्व्हिसेस मध्ये काम करत नसतील आणि त्यांच्याकडे एखादी घटना झाली तर मग त्यांच्या केसेस कुठे जातील? तर राज्य पातळीवरती एक ओम्बड्समन म्हणजे एक स्वतंत्र व्यक्ती नेमलेले असतील ज्यांच्याकडे ह्या तक्रारी आपण देऊ शकतो. त्यामुळे ज्या ऑफिसेसमध्ये ज्या संस्थेमध्ये कंप्लेंट्स ऑफिसर आहेत तर तिथे पहिल्यांदा तक्रार जाईल. जर एच आय व्ही च्या संदर्भातली कुठली तक्रार असेल किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती आहे किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती बरोबर कोणी राहत आहे म्हणून जर काही भेदभाव होत असतील तर आधी कंप्लेंट्स ऑफिसर कडे तक्रार जाईल. जर कंप्लेंट्स ऑफिसर लागू होत नसेल तर ओम्बड्समन कडे दाद मागण्यासाठी आपण किंवा निवारणासाठी आपण जाऊ शकतो. आता ह्यामध्ये जे आहे की एच आय व्हीचं ट्रान्समिशन कसं कमी करता येईल, म्हणजे जास्ती लोकांना एच आय व्ही इन्फेक्शन नाही झालं पाहिजे, ती जी रिस्क आहे ती कमी करायची आहे, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे काम हे ह्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये मग एज्युकेशन करणं, माहिती पुरवणं, काउन्सिलिंगच्या सर्व्हिसेस असणं, म्हणजे जेणेकरून एच आय व्ही हे पसरणार नाही, सेफ प्रॅक्टिसेस काय असू शकतात, तर ह्याच्याबद्दलची जास्तीत जास्त माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सेफ सेक्स मेथड्स काय असू शकतात, म्हणजे कॉन्डम वापरणं हे सेफ सेक्स मेथड आहे, तर ह्याच्याबद्दलची माहिती असली पाहिजे. औषधं कुठे मिळू शकतात, कशी मिळू शकतात, ते कशी घेतली पाहिजेत, ड्रग सबस्टिट्यूशन्स काय आहेत, ड्रग मेंटेनन्स काय आहे, ह्याच्याबद्दलची माहिती मिळाली पाहिजेत. जे इंजेक्टिंग ड्रग युजर्स आहेत, म्हणजे जे ड्रग घेतात आणि इंजेक्शनद्वारे घेतात, तर बरेचदा ते सुया बदलत नाहीत आणि मग त्याचे ते रिक्वायरमेंट काय आहेत, तर त्याच्याही बद्दलची माहिती जी आहे ती दिली पाहिजे. हे ह्यासाठी महत्वाचं आहे कारण का इंजेक्टिंग ड्रग युजर्स हे हाय रिस्क मध्ये येतात एच आय व्हीच्या संदर्भात जर विचार केला तर, आणि म्हणून हे प्रोव्हिजन जे आहे हे ह्या कायद्यामध्ये असणं हे गरजेचं आहे की इंजेक्शन सेफ्टी कशी असली पाहिजे, इंजेक्शन वापरण्यासाठी सेफ्टी मेथड्स काय आहेत हे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओम्बड्समन ज्याला मी म्हंटल की जिथे 100 पेक्षा कमी लोक आहेत किंवा जिथे हेल्थ केअर फॅसिलिटी आहे तिथे 20 पेक्षा कमी लोक आहेत, आणि अशा संस्थेमध्ये जर एच आय व्ही मुळे एखादी तक्रार आली
तर ती ओम्बड्समन कडे जाते. तर ओम्बड्समन कसे अपॉइंट झालेले आहेत, तर प्रत्येक राज्य सरकारनी ओम्बड्समन अपॉइंट केला पाहिजे. नेमकं कोणाला ओम्बड्समन अपॉइंट करणार आहेत ह्याच्याबद्दलची तरतूद अजूनही ह्या कायद्याच्या नियमामध्ये दिलेली नाहीये, पण ते प्रत्येक राज्य सरकारने त्याचं नोटिफिकेशन काढलं पाहिजे. अजून ते नोटिफिकेशन निघायचे आहेत, तर त्यामुळे कोण नेमकं ओम्बड्समन असणार आहेत हे आपल्याला अजूनही कळायचं आहे. आता ह्या ओम्बड्समन कडे आपण तक्रार देऊ शकतो जर एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती बरोबर आपण राहतोय म्हणून जर एखादं काही चुकीची घटना घडली तर आपण ह्या ओम्बड्समन कडे तक्रार देऊ शकतो आणि मग ओम्बड्समन एन्क्वायरी करू शकतात. आता जर ओम्बड्समनला एन्क्वायरी करण्यासाठी त्यांना अधिक माहितीची गरज असेल किंवा त्यांना अजून कुठली माहिती मिळवायची असेल कुठल्या वेगळ्या सोर्सेस कडनं किंवा व्यक्तींकडनं, तर ते तशी माहिती मिळवू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला त्यांनी जर माहिती मागितली जास्तीची, कारण का त्यांना आता एका निर्णयापर्यंत पोहोचायचंय म्हणून जर जसं कोर्ट माहिती मागवतं तसं जर ओम्बड्समननी अशी कुठली माहिती जर मागवली आणि त्या डिपार्टमेंटनी किंवा त्या व्यक्तीनी ती माहिती जर पुरवली नाही तर अशा व्यक्तीला शिक्षा होऊ शकते असं ह्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. तक्रार आल्यापासून ओम्बड्समननी 30 दिवसाच्या आत दोन्ही बाजू समजून घ्यायच्या आहेत आणि जो काही निर्णय आहे तो दिला पाहिजे. तसंच कंप्लेंट्स ऑफिसर जे संस्थेमध्ये काम करतील त्यांनी पण 7 दिवसाच्या आत निर्णय दिला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. आता ही का महत्वाचं आहे की लवकर निकाली लागलं पाहिजे, कारण का एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती बरोबर राहत आहेत म्हणून जर कुठला भेदभाव होत असेल आणि त्याच्यामुळे जर त्यांच्या कामावरती शिक्षणावरती ट्रीटमेंटवरती जर परिणाम होत असेल तर ते चांगलं नाहीये आणि म्हणून तातडीने प्रायोरिटीनी ह्या केसेस ठरवल्या पाहिजेत आणि तिथे एक निवारण अशा लोकांना मिळालं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. जी काही निर्णय ओम्बड्समन घेतील किंवा कंप्लेंट्स ऑफिसर घेतील त्याची अंमलबजावणी त्या त्या संस्थेनी केली पाहिजे, कारण का त्यांनी जर ती केली नाही तर त्यांना दंड आहे. 10,000 पर्यंतचा दंड आहे आणि मग असा प्रत्येक दिवस 5,000 असे त्याला ऍड होत जातात. जर 10,000 दंड झाल्यानंतर पण समजा 10 दिवस काहीच केलं नाही तर प्रत्येक दिवसाचे 5,000 असे त्यामध्ये दंड म्हणून ऍड होत जातात असं ह्या म्हटलंय. अजून एक चांगली गोष्ट ह्या कायद्यात अशी उल्लेख जो आहे तो हा महत्वाचा आहे की ज्यांनी भेदभाव केलेला आहे ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे अशा व्यक्तीचं समुपदेशन केलं पाहिजे, अशा व्यक्तींबरोबर करेक्टिव्ह मेजर्स वापरले पाहिजेत. मग भले त्यांना एखाद्या एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांबरोबर काम करणाऱ्या संस्थेमध्ये जाऊन एक 10 दिवस तुम्ही काम करून या, म्हणजे मग त्यांची जी संवेदनशीलता आहे एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांबद्दलची तर ती वाढेल. ह्या दृष्टीने काही करेक्टिव्ह मेजर्स जे आहेत ते ह्या कायद्यामध्ये नमूद आहेत. तर त्यामुळे फक्त शिक्षा एवढीच मर्यादित भूमिका ह्या कायद्याने न घेता त्यांच्यामध्ये बदल कसा करून आणता येईल जेणेकरून अजून एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांबरोबर ते गैरवर्तन करणार नाहीत, डिस्क्रिमिनेटरी वागणार नाहीत, ह्याची कुठेतरी काळजी ह्या कायद्यामध्ये घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. आता काही स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत या कायद्यामध्ये की जसं की एच आय व्ही पॉझिटिव्ह असतील किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांबरोबर अफेक्टेड पर्सन ज्याला आपण म्हणतो तर त्यांना राहण्याचा अधिकार आहे. कौटुंबिक हिंसाचाराबद्दलचा जो 2005 कायदा आहे तर त्याच्यामधलं जे राईट टू रेसिडेन्स आहे की मग ते भाड्याचं घर असेल स्वतःचं घर असेल किंवा एकत्र कुटुंब असलेलं कोणाचं घर असेल तर त्या घरी शेअर्ड हाऊसहोल्ड ज्याला म्हणतात की आपण एकत्र ह्या घरी राहत आलेलो आहे तर त्या घरातून एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून घराबाहेर जा असं म्हणता येणार नाही. म्हणून त्यांना निवासी हक्क जो आहे तो ह्या कायद्यांनी दिलेला आहे. लग्न व्हायच्या आधी
एच आय व्ही बद्दलची माहिती, त्याच्याबद्दलचं शिक्षण, त्याच्याबद्दलची सगळं कम्युनिकेशन जे आहे ते सरकारनी मुलांपर्यंत पोचवलं पाहिजे. मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. जर एच आय व्ही जास्ती लोकांना झाला नाही पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर कंट्रोल करण्यासाठीच म्हणून ही एक स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे आणि ही जबाबदारी सरकारवरती टाकलेली आहे की त्यांनी असे अशी इन्फॉर्मेशन, असे एज्युकेशन मटेरियल जे आहे ते उपलब्ध केलं पाहिजे. जर कस्टडीमध्ये एखादे एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती असेल तर त्यांना समुपदेशन मिळालं पाहिजे. त्यांचं जर टेस्टिंग करणं गरजेचं असेल तर टेस्टिंग त्यांची ती सोय उपलब्ध असली पाहिजे. त्यांना जर ट्रीटमेंट द्यायची असेल तर ती ट्रीटमेंट त्यांना मिळाली पाहिजे. म्हणजे कस्टडीमध्ये असतील तरी पण ह्या सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत असं ह्या कायद्यामध्ये म्हटलंय. एखादं मूल जे 12 वर्षापेक्षा जास्ती वयाचं आहे पण 18 वर्षापेक्षा कमी वयाचं आहे, पण अशा लहान मुलाला एक मॅच्युरिटी आहे, त्यांना समजतंय, तर ते त्यांच्या धाकट्या भावंडांसाठी गार्डियन म्हणून काम करू शकतील असं ह्या कायद्यात म्हटलंय. आता बरेचदा जर असे पालक नसतील त्या मुलांबरोबर आणि मग आता लहान मुलांची काळजी कोण घेणार, तर त्यांच्यामधलं कोणीतरी मोठं भावंड आहे की जे काळजी घेऊ शकतात, तर त्यांना ती काळजी घेण्याची जबाबदारी या कायद्याने दिलेली आहे. पण त्यांची समज काय आहे, त्यांना समजतंय का, हे जे आहे ते तपासलं पाहिजे. आता ह्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेऊ शकतात की अशा लहान मुलांना जर ट्रीटमेंट पाहिजे असेल किंवा त्यांचे बँक अकाउंट ऑपरेट करायचे असतील किंवा शाळेत ऍडमिशन घ्यायचं असेल, तर त्यांना ज्या दररोजच्या दररोज लागणाऱ्या गोष्टी आहेत ते कुठेही अडू नये म्हणून अशा जरी 18 वर्षापेक्षा कमी वयाचं एखादं मोठं सिबलिंग असेल किंवा बहीण किंवा भाऊ असतील तर त्यांना त्यांच्या धाकट्या भावंडांची जबाबदारी देता येईल असं इथे म्हटलेलं आहे. जर दोन्ही पालक एच आय व्ही पॉझिटिव्ह असतील आणि त्यांना जर असं वाटत असेल की आपल्यानंतर काय, तर कोणी यांची, आपल्या मुलांची काळजी कोणी घेतली पाहिजे असं जर त्यांना कुठे नमूद करायचं असेल तर त्यांना तसं एक विल करता येतं, ज्याला लिव्हिंग विल म्हणतो आपण, की मी हयात असतानाच मी हे म्हणतेय की जर मी माझ्या मुलांची काळजी घेऊ शकले नाही तर कोणी काळजी घेतली पाहिजे, कोणी गार्डियनशिप घेतलं पाहिजे, कोणी त्यांचे निर्णय घेतले पाहिजेत, हे ते गार्डियन जे आहेत ते अपॉइंट करू शकतात. कोर्टात एखादी केस एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तीची दाखल करायची असेल आणि एच आय व्हीच ग्राउंड असेल कोर्टात केस करण्यासाठी, पण एच आय व्हीच हा जर ग्राउंड असेल तर तिथे त्या व्यक्तीचं नाव न लिहिता आपण कुठलंही खोटं नाव तिथे लिहू शकतो. जसं आता माझं नाव रमा सरोदे आहे आणि मला जर एच आय व्हीच्या ग्राउंडवरती कोर्टात जाऊन केस करायची असेल तर रमा सरोदे हे नाव न वापरता मी जिराफ किंवा झेब्रा किंवा अबक किंवा असे काही पण मी खोटं नाव वापरून कोर्टात ती केस करू शकते. एच आय व्हीच्या संदर्भातल्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या इन कॅमेरा प्रोसिडिंग्स मध्ये असतात, म्हणजे इतर वकील किंवा इतर जी लोक कोर्टात अदरवाईज उपस्थित असतात ते कोणी नसतात, दोन पार्टीज, त्यांचे वकील आणि जज एवढेच असतात आणि त्यांच्या समोर ह्या केसेस चालतात. एच आय व्हीच्या संदर्भातल्या ज्या केसेस असतात ते कुठेही पब्लिश नाही झाल्या पाहिजेत किंवा त्याचा निर्णय पब्लिश होऊ शकतो, पण कोण पार्टीज होत्या, कोणी कोणावरती केस केली, त्यांची जी ओळख असते, आयडेंटिटी असते, तर त्यांची नावं न देता पब्लिकेशन झालं पाहिजे किंवा त्याचं प्रसारण झालं पाहिजे असं इथे एक काय म्हणतात प्रोटेक्शन जे आहे आयडेंटिटी डिस्क्लोज न करण्यासाठीचं हे ह्या कायद्यामध्ये दिलेलं आहे. जेव्हा हा कायदा नव्हता तेव्हा पण अनेक कोर्टात ज्या केसेस ह्याच्या आधी झालेल्या आहेत तर तिथे हा नियम गृहीत होता की एच आय व्ही पॉझिटिव्ह हा विषय असेल केसचा तर मग तिथे इन कॅमेरा प्रोसिडिंग होणं, खोटं नाव वापरणं, खरं नाव न वापरणं किंवा ह्याच्याबद्दलचं पब्लिकेशन न करणं हे आधी पण सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय आणि अनेक उच्च न्यायालयांनी असे निर्णय दिलेले आहेत, ते आता फक्त कायद्यात आल्यामुळे ह्याचं पालन झालंच पाहिजे.
काही इतर जे प्रोव्हिजन्स आहेत की जर कोणी हेट स्पीच वापरत असेल एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती आहे म्हणून, तर त्यांच्यावरती फौजदारी खटला चालू शकतो. जर ओम्बडसमननी दिलेले आदेश याचं पालन नाही केलं तर तिथे परत दंड आहे. जसं मी म्हटलं की 10,000 पर्यंतचा दंड, आणि मग प्रत्येक दिवशी जिथे परत त्या ऑर्डरची पालन केलेलं नाहीये तिथे प्रत्येक दिवशी 5,000 दंड असू शकतो. गोपनीयता जिथे पाळली गेली नाहीये आणि मुद्दाम एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांबद्दलची आयडेंटिटी डिस्क्लोज केलेली आहे तर त्याला पण एक पिनल लायबिलिटी आहे. जर एखादी व्यक्ती ह्या कायद्याच्या तरतुदींचा वापर करून एखादी केस करत असेल तर, आणि म्हणून जर त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली गेली किंवा त्यांच्यावरती अजून कुठले भेदभाव झाले, ज्याला आपण म्हणतो की या कायद्याचा वापर केला म्हणून अजून विक्टिमाइज केलं अशा व्यक्तींना, तर मग तिथे पण दंड आहे किंवा तिथे पण आपण कारवाई करू शकतो. ह्या कायद्या अंतर्गत ज्या काही फौजदारी खटले होतील तर ते सगळे दखलपात्र असतील आणि जामीन पात्र पण असतील असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आता काही ज्या अजून महत्वाच्या बाबी आहेत त्या ह्या आहेत की मेंटेनन्स जर द्यायचं झालं एखाद्या एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला तर त्यांचा जो काही ट्रीटमेंटचा खर्च आहे तो कोर्टाने गृहीत धरला पाहिजे, एस्पेशली जिथे फॅमिली मॅटर्स आहेत आणि जिथे नवरा बायको भांडतात किंवा मुलांच्या मेंटेनन्ससाठीचे अर्ज केलेले आहेत कोर्टात, तर तिथे पोटगी जर द्यायची असेल तर त्या पोटगीमध्ये जर ते एच आय व्ही पॉझिटिव्ह असतील तर त्यांच्या ट्रीटमेंटचा खर्च जो आहे तो गृहीत धरला पाहिजे कोर्टाने असं म्हटलेलं आहे. पण त्यासाठी कोर्टाला मग माहिती पाहिजे की एच आय व्ही पॉझिटिव्ह ही व्यक्ती आहे, मग अशा वेळेला तिथे ते डिस्क्लोज करणं हे महत्वाचं ठरतं. एखाद्या एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला जर शिक्षा झाली असेल आणि जेलमध्ये पाठवायचं असेल तर अशा तुरुंगात पाठवलं पाहिजे की जिथे त्यांना एच आय व्ही संदर्भातली ट्रीटमेंट मिळू शकेल, ती ऍक्सेसेबल असेल, अशा ठिकाणी त्यांना हेल्थ केअर मिळेल. जरी ते तुरुंगात राहत असतील तरी पण त्यांना हेल्थ केअर मिळू शकेल, जर ए आर टी मिळायला पाहिजे तर ए आर टी मिळू शकेल, तर अशा तुरुंगात त्यांची सोय झाली पाहिजे असं ह्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खूप विचार करून हा कायदा केलेला आहे. अनेक गोष्टी कदाचित इतक्या वर्षाचा जो काही अनुभव आहे की एच आय व्ही पॉझिटिव्ह कोणी असेल तर त्यांना काय काय चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं, काय काय अडचणी त्यांना येतात, असा सगळ्याचा विचार करून एकंदरीत हा कायदा केलेला आहे. आता हा कायदा समजून घेत असताना आणि वापरत असताना इतर कायदे पण महत्वाचे ठरतात की जसं मी म्हटलं की एखाद्या महिलेचा छळ होत असेल तर मग तिथे कौटुंबिक हिंसाचाराविरोधातला जो कायदा आहे त्याचाही आपल्याला वापर करावा लागतील. एखाद्या कामाच्या ठिकाणी जर एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून कामावरनं काढून टाकलं असेल तर हा कायदा तर वापरता येईलच, पण ज्यांना काढून टाकलेला आहे ती जर महिला असेल आणि मुद्दाम अशी परिस्थिती जर निर्माण केली असेल त्या महिलेसाठी की तिने नोकरी सोडली पाहिजे तर मग तिथे कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हाही कायदा तिथे लागू होईल. किंवा एखाद्या लहान मुलांचा लैंगिक छळ झालाय आणि म्हणून जर एच आय व्ही त्या लहान मुलाला झालं असेल तर मग पॉक्सोचा कायदा जो लहान मुलांचा लैंगिक छळ साठीचा जो कायदा आहे त्यांच्यापासून संरक्षण देणारा जो कायदा आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट, तर त्या कायद्याचा वापर होईल आणि त्याच्या बरोबरीने ह्या कायद्याचा वापर होईल. समजा एखादं कोणी एस सी एस टी कम्युनिटी मधलं असेल आणि ते एच आय व्ही पॉझिटिव्ह असतील तर मग अॅट्रॉसिटी पण होत असेल आणि हाही कायदा वापरता येत असेल, तर असं हे कॉम्बिनेशन्स पण आपल्याला पाहिले पाहिजेत. पण हा कायदा येण्यानी जो फायदा झालेला आहे तो हा आहे की काही ज्या गोष्टी एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणून काही लाभ जे मिळत नव्हते आणि काही चॅलेंजेस जे येत होते ते आता कमी होतील आणि ह्या ग्राउंडवरती एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून कोणाचा भेदभाव होणार नाही ह्याची कुठेतरी काळजी जी आहे ती ह्या कायद्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्या अर्थाने हा कायदा खूप
महत्वाचा आहे. यायला खूप वेळ लागला कारण का अनेक वर्षांपासून या कायद्याची चर्चा होती आहे, बिल मांडलं होतं पण आला नाही, पण आता तो आलेला आहे त्यामुळे आता त्याची अंमलबजावणी खरी कशी होणार आहे हे आपल्याला कळेल. धन्यवाद. सहभागींनी काही प्रश्न पाठवलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं आता मी रमाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांची उत्तरं द्यावी. 16 ते 18 वर्षामधल्या मुलगा मुलगी समजा तपासणीसाठी आपणहून आले आणि पालकांची मग इकडे संमती गरजेची आहे का, कायद्यांनी काय म्हटलेलं आहे? तर कायद्यांनी ह्याच्याबद्दल असं काही स्पेसिफिक म्हटलेलं नाहीये, पण जर ते स्वतःहून आले असतील आणि जर आपण प्री टेस्ट काउन्सिलिंग पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग जर करत असू त्याच्याबरोबर, तर मला वाटतं हे करणं गरजेचं आहे. कारण का त्यांना जर वाटत असेल की त्यांचं एच आय व्ही स्टेटस काय आहे हे कळलं पाहिजे, तर मला वाटतं की तो हक्क त्यांचा आहे. पालक जर बरोबर आले तर ते जास्ती चांगलं आहे, पण बरेचदा ही मुलं पालकांपर्यंत जाऊ शकत नाहीत, हे कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर आलेली असतात आणि अशा वेळेला ते लगेच पालकांकडे जातीलच आणि सांगतीलच असं नाही. पण मग समुपदेशकांचं तेच काम असतं की त्यांनी जबाबदारी आपली कशी घेतली पाहिजे जर ते पॉझिटिव्ह असतील तर, तर ते सांगण्याचं काम समुपदेशकांचं आहे. आणि जिथे समुपदेशकांना डिस्क्लोजर करणं गरजेचं आहे त्या तरतुदी ऑलरेडी कायद्यामध्ये नमूद आहेत, त्यामध्ये जर ही केस बसत असेल तर मग ते डिस्क्लोजर पालकांना पण करणं गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी टेस्ट नाही थांबली पाहिजे, म्हणजे पालक नाही आहेत म्हणून त्यांची टेस्ट नाही झाली पाहिजे असं काही समजण्याचं कारण नाही. कारण का असा कुठे उल्लेख नाहीये की लहान मुलांचं टेस्ट करताना पालक असलेच पाहिजेत, असं कुठेही कायद्यात म्हटलेलं नाहीये. एखाद्या डॉक्टर नर्स यांना इंजेक्शन दिल्यानंतर नीडल स्टिक झाली तर ज्या व्यक्तीला इंजेक्शन दिलं त्याची टेस्ट करून घेताना त्या व्यक्तीची कन्सेंट समजा मिळाली नाही तरी टेस्ट घेण्याची परवानगी ह्या कायद्यामधून मिळेल का? तर हो, हेल्थ केअर प्रोव्हायडरना ते आहे, तर जिथे इन्फॉर्म्ड कन्सेंटची गरज नाहीये ह्या ज्या मी तरतुदी सांगितल्या, तर तिथे आता हेल्थ केअर प्रोव्हायडरच्या पण हक्कांचा विचार आपण केला पाहिजे आणि तिथे जर त्यांना प्रिकॉशन घेण्यासाठी ही तपासणी करणं जर गरजेचं असेल तर त्यांनी ती केली पाहिजे, कारण का हे प्रिकॉशनसाठी आहे. एच आय व्ही आणि डिवोर्स बद्दल सांगावं. आता बेसिकली डिवोर्स मध्ये एच आय व्ही स्पेसिफिक ग्राउंड जरी नसेल घटस्फोट घेण्यासाठी, पण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन हा ग्राउंड आहे आणि त्यामध्ये हे एच आय व्ही बसतं. त्यामुळे हा कायदा यायच्या आधी पण एच आय व्हीच्या ग्राउंडवरती घटस्फोट झालेले आहेत का? तर झालेले आहेत. आणि त्यामुळे जिथे आपण एच आय व्हीचा ग्राउंड घेतो घटस्फोट घेण्यासाठी, तिथे मग बाकीचे जे नियम आहेत की आपलं खरं नाव देण्याची गरज नाहीये, इन कॅमेरा प्रोसिडिंग चालू शकतात, तर ह्या सगळ्या गोष्टी मग तिथे अप्लाय होतील. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की काही रिसर्च बेस नसताना जर एखादे मेसेज चुकीचा जात असेल एच आय व्ही बद्दलचा तर आपण काय करू शकतो. मला वाटतं की सरकारला कळवलं पाहिजे. जेव्हा हा कायदा नव्हता तेव्हा आम्ही हा प्रयत्न केला की एक डॉक्टर जे म्हणत होते की, आणि त्यांनी जाहिरात अशी केली होती त्या पेपरमध्ये की मी एच आय व्ही तुमचा दुरुस्त करू शकतो, तर ही खोटी जाहिरात होती आणि अशा पेपर आणि डॉक्टरवरती आम्ही केस केली.
पण त्यावेळेला ह्या कायद्याचा बेस नव्हता आणि म्हणून त्या जजलाही तो किती गंभीर आहे हे प्रकरण हे लक्षातच आलं नाही, त्यामुळे त्यांनी त्या केसमध्ये काही निर्णय दिला नाही. पण आता कारण का हा कायदा आहे आणि ह्या कायद्यात म्हटलेला आहे की चुकीचं जर काही होत असेल तर ते फौजदारी गुन्ह्याखाली येईल आणि ते दखल पात्र आहे, जामीन पात्र आहे पण दखल पात्र आहे. मला वाटतं की अशी खोटी जाहिरात कोणी करत असेल आणि चुकीची जाहिरात करत असेल तर आपण ह्या कायद्यानुसार आपण त्या व्यक्तीवरती केस निश्चितपणे करू शकतो. कंप्लेंट ऑफिसरनी जर निर्णय दिलाय तो मान्य नसेल किंवा त्यांनी नाही ऐकून घेतलं तर ओम्बड्समन कडे जाता येतं असं या कायद्यात म्हटलेलं आहे. त्यामुळे ओम्बड्समनने पण राज्य सरकारनी ओम्बड्समनला अपॉइंट केलं पाहिजे. त्यांची जेव्हा नियुक्ती होईल तर त्यावेळेला आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. पण समजा दरम्यान केस आली आणि ओम्बड्समनची नियुक्ती झाली नसेल तर ह्या कायद्याची जबाबदारी हे आरोग्य खात्याकडे असल्यामुळे आपण हेल्थ मिनिस्ट्रीला ह्याच्याबद्दलची मागणी केली पाहिजे, जेणेकरून ते लवकरात लवकर ओम्बड्समनची नियुक्ती करतील. कळत नाहीये तरी यावेळी काय करावं. डिस्क्रिमिनेशन आहे की नाहीये हे आपल्याला केस टू केस बेसिस वरतीच ठरवावं लागेल. प्रश्न असा आलाय की क्लायंटला असं वाटतंय की स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन आहे पण कळत नाहीये की खरंच कुठे स्टिग्मा आहे आणि कुठे डिस्क्रिमिनेशन आहे. आणि त्यामुळे कंप्लेंट्स ऑफिसरकडे जेव्हा अशी तक्रार येते किंवा ओम्बड्समनकडे अशी जेव्हा तक्रार येते तर त्यावेळेला त्यांच्यावरती काही जबाबदाऱ्या पण आहेत की त्यांनी त्या कामाच्या ठिकाणी ह्याबद्दलची माहिती दिली पाहिजे, लोकांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, सेन्सिटायझेशन वाढवलं पाहिजे. ही पण जबाबदारी कंप्लेंट्स ऑफिसरची आहे, ही पण जबाबदारी ओम्बड्समनची आहे. आणि त्यामुळे स्टिग्मा आहे की नाही, डिस्क्रिमिनेशन आहे की नाही हे केस टू केस बेसिसवरतीच आपल्याला ठरवावं लागतील. असं सांगता येणार नाही की कशाला डिस्क्रिमिनेशन म्हणायचं आणि कशाला नाही. पण साधारणपणे ह्या केसेस ऑलरेडी झालेल्या आहेत की काही मुलं शाळेतली एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत हे इतर पालकांना कळल्यावरती त्यांनी अशी मागणी केलेली काही शाळांमध्ये मला आठवते की त्यांना तुम्ही शाळेतून बाहेर काढा नाही तर आमची मुलं येणार नाही. आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी काही वेळेला असे निर्णय घेतले की तुम्ही आता तुमची मुलं दुसऱ्या शाळेत घेऊन जा, ह्या शाळेत येणार नाही. आता इथे नक्की डिस्क्रिमिनेशन आहे किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून आम्ही तुम्हाला कामावरती ठेवून घेणार नाही. अशी केस आम्ही चालवलेली आहे की एस टी महामंडळनी त्या व्यक्तीला काढून टाकलं कामावरनं. आता खरं काय झालं पाहिजे तर त्यांना दुसरं जे ते काम करू शकतात ते काम दिलं पाहिजे. जर ताण येत असेल आणि म्हणून तब्येत साथ देत नसेल आणि ट्रीटमेंटची गरज असेल आणि ते खूप काळ ट्रीटमेंट घेऊ शकत नसतील त्यांच्या कामामुळे तर असं काही होत असेल तर कामाचं स्वरूप बदललं पाहिजे. कामावरनं काढून टाकणं असं नाही झालं पाहिजे. फक्त जिथे सिग्निफिकंट रिस्क आहे की त्यांनी जर हे काम केलं तर इतरांना एच आय व्ही होण्याची शक्यता आहे तिथे मात्र ती जबाबदारी नाही दिली पाहिजे. हे योग्य ठरलं, हे डिस्क्रिमिनेटरी नाहीये. पण जिथे ती रिस्क नाहीये तर मग कामाचं स्वरूप बदलता येतं, काम पूर्णपणे कामावरनं काढून टाकता येत नाही. आता प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल चेकअप इथे कायद्यात क्लिअरली म्हटलेलं आहे की कुठल्याही एच आय व्ही टेस्टिंग हे कंपल्सरी करता येत नाही. कोर्टाची ऑर्डर असेल तरच ते कंपल्सरी करता येतं किंवा खरंच तशी परिस्थिती असेल की जिथे रिस्क आहे दुसऱ्यांना म्हणून ते कंपल्सरी. पण अदरवाईज फक्त एम्प्लॉयमेंटसाठी आम्हाला एच आय व्ही स्टेटस माहिती पाहिजे ह्याची काही गरज नाही, त्यामुळे इथे प्री एम्प्लॉयमेंट मध्ये मॅन्डेटरी करता येत नाही. सोशल बेनिफिट स्कीम नसेल मिळत तर काय? आता सोशल बेनिफिट स्कीम जर एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींसाठीच आहेत किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून जर मिळत नसेल तर ते डिस्क्रिमिनेशन आहे, ते नक्कीच भेदभाव आहे. आणि अशा वेळेला ह्या कायद्याचा वापर आपण केला पाहिजे, म्हणजे ओम्बड्समन कडे किंवा कंप्लेंट्स ऑफिसर जे काही लागू होतं तिथे मग आपण ती तक्रार केली पाहिजे. धन्यवाद रमाताई.
आजचं आपलं सत्र हे कायदा आणि एच आय व्ही हे समजून सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी होतं, आणि मला वाटतं ज्या संख्येमध्ये प्रश्न आलेत आणि मला इतरही ठिकाणून बरेचसा प्रश्न येत आहेत वेगळे वेगळे, त्या प्रश्नांना प्रश्न वेगवेगळे आले आणि त्यातून उत्तरं पण मिळत गेली, त्यामुळे मला वाटतं रमाताई सत्र खूपच लोकांपर्यंत पोहोचलं असेल. तर आभार तुमचे की तुम्ही आलात प्रयासच्या ह्या विनंतीला मान देऊन आणि हे सत्र झालं इथे, आणि पार्टिसिपंट्सचे पण सगळ्या सहभागींचे आभार की तुम्ही सगळे आलात उत्साहाने या या वेबिनारमध्ये सहभागी झालात. तर असाच पुढचा आपला वेबिनार आहे तिसरा आणि शेवटचा ह्या सिरीजमधला, तो पुढच्या महिन्यात 10 तारखेला दुपारी 3 ते 4 हा लग्न आणि एच आय व्ही या विषयावर आपण ठेवलेला आहे, आयोजलेला आहे. त्यामध्ये डॉक्टर संजीवनी कुलकर्णी आपल्याशी संवाद साधायला येतील, तर तेव्हा पुढच्या वेबिनारमध्ये देखील तुम्ही अशा चांगल्या संख्येने सहभागी व्हाल, आणि त्यावेळी देखील काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत नक्की पाठवा. रमाताई पुन्हा तुमचे आभार आणि थँक्यू. आपण ते सत्र थांबवतो.